Hi student, myself Pradeep Shinde. Welcome to my YouTube channel My Digi Creation. Learn science with ease. Today we are going to study class 10th Science and Technology part 2 and chapter 2 Life Process in Living Organism part 1. Previously we have studied living organism and life process, different type of life process, then living organism and energy production by aerobic and anaerobic respiration. Now we are going to study some nutrients and energy efficiency. So let's begin. Some questions for you. Can you tell? Question first. Which type of cellular respiration perform complete oxidation of glucose? पेशी स्तरावरील श्वसनाच्या कोणत्या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते? कोणती प्रोसेस आहे कंप्लीट ऑक्सिडेशन होण्याची? ती आहे एरोबिक रिस्पायरेशन. एरोबिक रिस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होतं. क्वेश्चन नंबर टू. विच सेल ऑर्गेनेल इज नेसेसरी फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजच्या पूर्ण ऑक्सिडीकरणासाठी कोणत्या पेशी अंगकाची आवश्यकता असते? ती म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये ग्लुकोजचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होतं. एनर्जी फॉर्म डिफरंट फूड कंपाउंड्स, विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा. जे जे काही आपण अन्न घेतो, वेगवेगळ्या प्रकारचं अन्न घेतो, त्या अन्न घटकापासून आपल्याला ऊर्जा मिळत असते. एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स आर स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन? व्हॉट आर दे मेड अप ऑफ? आपण जेवढे काही कार्बोदके घेतो, एक्सेस प्रमाणात जर घेतले असेल तर ते आपल्या लिव्हरमध्ये, मसलमध्ये हे ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवलं जातात. ही प्रथिने आपल्याला कशापासून मिळतात आणि ती कशापासून बनलेली असतात? प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ॲसिड्स. प्रोटीन्स कशापासून तयार होतात? बॉन्डिंग ऑफ मेनी अमायनो ॲसिड्स. प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ऑरिजिन आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन. जे प्रोटीन आपल्याला ॲनिमल ओरिजिनपासून किंवा प्राणीजन्य पदार्थापासून जे काही प्रोटीन्स मिळतं, या प्रोटीन्सला आपण फर्स्ट क्लास प्रोटीन असं म्हणतो. वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. प्रोटीनचं जर ऑक्सिडेशन झालं तर आपल्याला 4 किलो कॅलरी ऊर्जा प्राप्त होते. अमायनो ॲसिड्स आर ऑब्टेन्ड आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. अमायनो ॲसिड केव्हा तयार होतात? जेव्हा प्रोटीनचं डायजेशन होतं. दोज अमायनो ॲसिड्स आर अब्सॉर्ब इन द बॉडी अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच ऑर्गन अँड सेल व्हाया ब्लड. हे जे अमायनो ॲसिड्स आहेत, हे अमायनो ॲसिड
बॉडी ऑब्सॉर्ब करते आणि प्रत्येक शरीर अवयवापर्यंत पोहोचवण्याचं काम करते विथ द हेल्प ऑफ ब्लड. फ्रॉम दीज अमायनो ॲसिड्स ऑर्गन अँड सेल प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन नेसेसरी फॉर देमसेल्फ अँड द होल बॉडी. हे अमायनो ॲसिड प्रत्येक बॉडीमध्ये कॅरी केले जातात आणि ज्या ऑर्गनच्या सेल्स आहेत त्या आपल्याला जसं प्रोटीन पाहिजे त्यानुसार ते प्रोटीनची निर्मिती करतात. दोज एक्झाम्पल आर हे डायग्राम बघा. अमायनो ॲसिड्स आहेत हे जर मसल्समध्ये गेले तर ॲक्टिन मायसिन हे लवचिक प्रोटीन्स तयार करतात. ते जर पिट्युटरी ग्लँडमध्ये गेले तर व्हेरियस हार्मोन्स तयार इथे होतात. हार्मोन्स हे सुद्धा एक प्रकारचं प्रोटीन्सच असतं. त्यानंतर पॅनक्रियाज आहे, पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन तयार होतं, ट्रिप्सिन तयार होतं. तर इकडे सेलमध्ये व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन व्हेरियस एन्झाईम्स ती जर सेलमध्ये असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स एन्झाईम्स ते तयार करून घेतात. बोन्समध्ये ऑसिन नावाचं प्रोटीन तयार केलं जातं. तर स्किनमध्ये मेलॅनिन कॅरॅटिन या प्रकारचे प्रोटीन्स तयार केले जातात. ब्लडमध्ये हिमोग्लोबिन अँटीबॉडीज या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स तयार केले जातात. कशापासून? अमायनो ॲसिडपासून. फ्रॉम वेअर डू वी ऑब्टेन द लिपिड्स? स्निग्ध पदार्थ आपल्याला कशापासून मिळतात? कार्बोहायड्रेट्स बघितले, हे स्निग्ध पदार्थ म्हणजे ज्याला आपण लिपिड्स म्हणतो. द सब्स्टन्सेस फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल आर कॉल्ड ॲज लिपिड. लिपिड्स म्हणजे काय? फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल याचं जे केमिकल बॉन्डिंग होतं किंवा फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल यांच्यापासून तयार होणारा जे घटक आहे दॅट इज कॉल्ड एज लिपिड्स. डायजेशन ऑफ लिपिड्स कन्झ्युम बाय अस नथिंग बट देअर कन्वर्जन इन टू फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. जेव्हा केव्हा आपण लिपिड हे कन्झ्युम्स करतो त्याचं डायजेशन होतं तेव्हा दोन प्रकारचे घटक आपल्याला दिसतात कन्व्हर्टेड इन टू फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. आपण मागच्या अनएरोबिक रिस्पिरेशनमध्ये पाहिलंय कार्बोहायड्रेट्स प्रोटीन आणि फॅट्स याचं जेव्हा ऑक्सिडेशन होतं तेव्हा लिपिड्स जर ऑक्सिडेशन होत असेल रिस्पिरेशन होत असेल त्या रिस्पिरेशन प्रक्रियेमध्ये फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल तयार होतात. फॅटी ॲसिड्स आर ऑब्सॉर्ब अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विद इन द बॉडी. या रिस्पिरेशनमध्ये जेव्हा लिपिडचं फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन होतं तेव्हा हे फॅटी ॲसिड सगळं शरीरभर ऑब्सॉर्ब केलं जातं. फ्रॉम दोज फॅटी ॲसिड्स डिफरंट सेल्स प्रोड्यूस व्हेरियस सब्स्टन्सेस नेसेसरी टू देमसेल्फ. आणि मग या फॅटी ॲसिडपासून वेगवेगळे सेल जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे त्या सेलला लागणारे ते तयार करतात. फॉर एक्झाम्पल द मॉलिक्युल्स कॉल्ड एज फॉस्फोलिपिड्स विच आर इसेन्शियल फॉर प्रोड्यूसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन आर फॉर फ्रॉम फॅटी ॲसिड.
उदाहरणादाखल जर घ्यायचं झालं तर सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन जर तयार करायचं असेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिडची गरज असते. म्हणून हे फॉस्फोलिपिड्स तयार करण्यासाठी या फॅटी ॲसिडचा उपयोग केला जातो. बिसाइड फॅटी ॲसिड्स आर यूज फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, एल्डोस्टेरॉन इटीसी एंड द कवरिंग अराउंड द एक्सॉन्स ऑफ नर्व सेल. फॅटी ॲसिडचा उपयोग काय? प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स तयार करण्याचे. कोणकोणत्या प्रकारचे? प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, एल्डोस्टेरॉन या प्रकारचे हार्मोन्स तयार करण्यासाठी या फॅटी ॲसिडचा उपयोग होतो. तसंच द कवरिंग अराउंड द एक्सॉन ऑफ नर्व सेल. नर्व सेलची डायग्राम आठवत असेल, एक्सॉन त्याचं कवरिंग करण्यासाठी सुद्धा या फॅटी ॲसिडचा उपयोग होतो. वी गेट 9 kilocalories ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड्स. एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोर्ड इन एडिपोज कनेक्टिव टिश्यू इन द बॉडी. तर तुमच्या लक्षात येईल की कार्बोहायड्रेट्सपासून 4 kilocalories ऊर्जा मिळते आपल्याला, परंतु लिपिड्सपासून मात्र 9 kilocalories एवढ्या प्रमाणात ऊर्जा प्राप्त होते. आणि एक्सेस जर लिपिडचं प्रमाण झालं तर जे आपले कनेक्टिव्ह टिश्यू आहेत त्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये ह्या स्टोअर करून ठेवल्या जातात. मेनी टाइम्स यू कॅनॉट ईट हॉट मेशन अल्सरेशन इन माउथ. सम पर्सन एक्सपिरियन्स डिफिकल्टी इन नाईट विजन सिन्स द चाइल्डहूड ऑर अडल्सन्स. तर हे कशामुळे होतं? डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन्स. व्हिटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हेटरोजेनियस कंपाउंड ऑफ विच ईच इज इसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेस इन द बॉडी. व्हिटॅमिन्सचं काय कार्य काय? की शरीरातील ज्या काही इसेन्शियल क्रिया आहेत, ऑपरेशन्स आहेत, त्या प्रोसेस सुरळीतपणे चालण्यासाठी या व्हिटॅमिन्सची गरज असते. तर मेन 6 types ऑफ व्हिटॅमिन्स, 6 प्रकारचे व्हिटॅमिन्स आहे. एक्झाम्पल ABCDE and K. विच आर दे? ABCDE and K. आउट ऑफ दिस ADE and K आर फॅट सोल्युबल. दीज आर द फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स. व्हेरॅज BNC आर वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स. ह्या 6 पैकी ABCDE and K हे 6 प्रकारचे मुख्य व्हिटॅमिन्स आहेत. त्यापैकी ADE K हे स्निग्ध पदार्थात विरघळणारे आहेत, तर B and C हे वॉटर सोल्युबल आहेत, ते पाण्यात द्रावणीय आहेत. वी हॅव सीन दॅट FADH2 अँड NADH2 आर प्रोड्यूस इन द प्रोसेस लाईक ग्लायकोलिसिस अँड क्रेप सायकल. आपण ह्या प्रक्रिया बघितल्या की जेव्हा रिस्पिरेशन होतं, ग्लुकोजचं कन्वर्शन
ॲसिटिल कोएन्झाइममध्ये होतं, त्यावेळेस FADH2 आणि NADH2 हे बाय प्रॉडक्टसुद्धा तयार होतात. व्हिटॅमिन्स लाईक रायबोफ्लेविन व्हिटॅमिन B2 अँड निकोटिनामाइड व्हिटॅमिन B3 रिस्पेक्टिवली आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. तर ही जी प्रक्रिया घडून येण्यासाठी रायबोफ्लेविन आणि निकोटिनामाइड हे जे B2 आणि B3 व्हिटॅमिन्स आहे ही अत्यंत गरजेचं आहे FADH2 आणि NADH2 प्रोड्यूस करण्यासाठी. देअर इज अबाउट 65-70% वॉटर इन अवर बॉडी. इज सेल कंटेंट 70% वॉटर वेट बाय वेट. याबरोबरच 65-70% साधारणतः आपल्या शरीरात पाणी असतं. तसंच पेशीच्या वजना इतके 70% हे पाणीच असतं. ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. जे आपलं ब्लड प्लाझ्मा आहे त्या प्लाझ्मामध्ये सुद्धा 90% पाणी असतं. फंक्शनिंग ऑफ सेल अँड देअर बाय होल बॉडी डिस्ट्रू इवन इफ देअर इज अ लिटल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. आपल्या शरीरातील थोडे जरी पाणी कमी झाले तर पेशीचे आणि आपल्या शरीराच्या कामकाजावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. म्हणून वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रिएंट. या बाकीच्या न्यूट्रिएंटसोबतच पाणी हा एक घटकसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. अलॉंग विथ ऑल अबव मेन्शन न्यूट्रिएंट्स फायबर आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. व्हिटॅमिन्स आहे, लिपिड्स आहे, फॅट्स आहे, प्रोटीन्स आहेत, पाणी आहे. याबरोबरच आपल्या शरीरात फायबरसुद्धा असणं गरजेचं आहे. नॉट डायजेस्ट फायबर हवेअर दे हेल्प इन द डायजेशन ऑफ अदर सब्स्टन्सेस अँड इजेशन ऑफ अनडायजेस्ट सब्स्टन्सेस. तर ॲक्च्युली आपण फायबर हे आपलं शरीर डायजेस्ट करू शकत नाही, परंतु इतर जे पदार्थ आहे त्याचं डायजेशन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि काही अनडायजेस्टेड फूड आहे, अनडायजेस्टेड सब्स्टन्सेस आहेत, ते शरीराबाहेर टाकण्यासाठी सुद्धा या फायबरचा उपयोग होतो. वी ऑब्टेन द फायबर्स फ्रॉम लिफी व्हेजिटेबल फ्रूट्स सिरियल इटीसी. हे फायबर्स आपल्याला कुठून मिळतं तर व्हेजिटेबल्स आहे, फ्रूट्स आहे, सिरियल्स आहे, या माध्यमातून आपल्याला हे फायबर्स मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे एनर्जी सोर्सेस कोणते आहेत याची कल्पना तुम्हाला आली असेलच. इथे आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण सेल डिव्हिजन, इसेन्शियल प्रोसेस.